दृष्ट्या ओव्हरऑल इंटरव्ह्यूची प्रोसेस कशी असते ते लक्षात घे. शॉर्ट मध्ये बोलू आपण. सो आधी आपल्याला कळतं वॅकन्सी आहे, मग त्यानंतर आपण आपला बायोडेटा बनवतो, बायोडेटा पाठवतो, बायोडेटा त्यांना मिळाल्यानंतर जर त्या थप्पी मधून आपला रेझ्युमे त्यांना स्क्रीनिंग करून वाटला आवडता तर मग ते आपल्याला बोलवतात. त्यानंतर तिथे आपण जातो, सगळ्यात आधी रिसेप्शनिस्ट भेटते. रिसेप्शनिस्ट आपल्याला एक ब्लँक फॉर्म देते, बायोडेटा फॉर्म. त्या फॉर्म मध्ये आपल्याला आपले डिटेल्स सगळे भरावे लागतात. मग त्यानंतर जर आपल्यासारखे इतर कॅन्डिडेट असतील तर आपल्याला एका ठिकाणी बसायला सांगतात. त्यानंतर मग वन बाय वन आपल्याला बोलवतो. हे सर्वसाधारण बिल्डर्सचं तुम्हाला सांगितलं, पण एक रिसेंट ट्रेंड इव्हन बिल्डर्सकडे तो सुरू झालेला आहे, स्पेशली ISO 9000 चालू केल्यापासून, की नुसत्या इंटरव्ह्यूला वेळ भरपूर लागतो. आणि समजा एखादी वॅकन्सी असली आणि ऍड दिली, एकदम 50 लोक 100 लोकांशी इंटरव्ह्यूला येतो. त्यांना प्रत्येकाला जर इंटरव्ह्यू घेतला तर किमान प्रत्येक इंटरव्ह्यूला 15 ते 20 मिनिटं लागतात, ते रिजेक्ट तरी करायचं असतं. एवढा टाइम कोणी देऊ शकत नाही ऑर्गनायझेशन मध्ये. म्हणून स्क्रीनिंग साठी सुरू केलेली आहे रिटर्न टेस्ट. प्रत्येक जण मेंटली या वर्षीसाठी तयार राहा की तुम्ही एखाद्या बिल्डर कडे अप्लाय केलं तर ते तुम्हाला इंटरव्ह्यूच्या दिवशी सांगणार नाही आधीपासून की रिटर्न टेस्ट आहे वगैरे. पण मेंटली तुम्हाला असं माहिती असू द्या. पण त्यासाठी लागणारं साहित्य, लाल पेन, काळा पेन, निळा पेन, हिरवा पेन, स्केल बरोबर घेऊन जा. आणि जर रिटर्न टेस्ट त्यांनी सांगितली तर आपल्याला उत्तर द्यायचं असलं, हे नेहमी चांगलं राहील की आपल्याकडे ब्लॅक पेन, ब्ल्यू पेन, रेड पेन जर असले तर आपण लगेच अंडरलाईन वगैरे करून स्वच्छ अक्षरामध्ये द्यायचं. आणि त्यामध्ये कुठल्या प्रकारचे येतील प्रश्न, एक्झॅक्टली असे प्रश्न. नाशिकच्या 2-3 बिल्डर्स कडे रिटर्न टेस्टचा फॉर्मॅट आपणच डिझाईन करून दिलं. पण आय कॅन टेल यू विथ कॉन्फिडन्स की जर हे तुमचं झालेलं असलं तर तुम्हाला त्याच्या आसपासचे प्रश्न नक्की. सॉरी, बिल्डर कोणते फॉर्मॅट रेडी करतो ज्यांना रेडी करून दिलंय त्यांना जोक म्हणून. ठीक आहे, जोक नाही सर, काहीतरी कमिटमेंट आहे विच इज कॉल्ड नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंट विथ माय क्लायंट्स. सो आय विल नॉट बी एबल टू टेल यू द स्पेसिफिक नेम्स. तुम्ही पुढे जाऊन म्हणाल तर टेम्पलेट आम्हाला द्या वगैरे ते त्यात मला ओळख नका. आता महत्वाचं, अशोकामध्ये जर इंटरव्ह्यू असेल किंवा अशोकामध्ये जर तुम्ही अप्लाय केलेलं असेल करणार असाल, अशोकामध्ये हीच प्रोसेस 3 स्टेजेस मध्ये. पहिली स्टेज रिटर्न टेस्ट, त्यातून जर क्लिअर झाले की रिटर्न टेस्ट अशीच असेल, अर्धा तास, पाऊण तास, एक तास, त्यातून जर तुम्ही क्लिअर झाले आणि 50 पैकी 10 जण त्यातून क्लिअर होत, त्या 10 लोकांना ग्रुप डिस्कशन, एक काहीतरी तुम्हाला विषय देतील. आणि तो विषय टेक्निकलच असेल असंही नाहीये. समजा मी विषय सांगितला की नाशिक मधलं पूर नियंत्रण, त्याच्यावर तुम्हाला आपली मतं लगेच सांगता येतात. म्हणून मी क्लासमध्ये तुम्हाला बघा, क्लास व्यतिरिक्त काही काही विषयांवरती अजून मधून घेऊन जात. जसं आता मोबाईलवरती बोललो, असे बरेचसे नॉन टेक्निकल सब्जेक्ट वरती तुम्हाला विचारलेलं असेल, तुम्हाला त्याला त्याचं महत्व कदाचित लक्षात येणार नाही. पण हे लक्षात घ्या की अशा विषयांवरती आपलं मत मांडणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि ग्रुप डिस्कशन मध्ये चूक किंवा बरोबर असं काही नसतं. मी एज अ फॅसिलिटेटर ऑफ दॅट ग्रुप डिस्कशन माझं स्वतःचं काही मत नेहमी फक्त एवढं बघेन की हर्षद लोखंडे आपलं मत किती स्पष्टपणे लोकांसमोर मांडू शकत आहे. ते मत माझ्या मताशी मिळतं की नाही मिळत हा प्रश्न निराळा. तिथे काही मी तुम्हाला कॉन्क्रीट मध्ये सिमेंट किती लागेल असा प्रश्न नाही. काही काही प्रश्न इंटरव्ह्यू मध्ये, काही प्रश्न ओपन हँडेड असतात, काही क्लोज हँडेड असतात. हे ज्याला ओळखता आलं तो सुखी झाला. फॉर एक्झाम्पल, मी संजयला विचारलं की तुमचं बॅकग्राऊंड सांगा, दिस इज अ ओपन हँडेड क्वेश्चन. त्या आता
संजयला स्वतः ठरवायला पाहिजे की माझ्या या बॅकग्राऊंड मधल्या काय काय गोष्टी मी ठळकपणे मांडायच्या. जसं पवनला मी एकदा विचारलं, एकदा नचिकेतला नाही दर्शनलाच विचारलं होतं काय काय घेतलेलं आहे, त्याने बॅकग्राऊंड सांगितलं. सो ही पण एक प्रॅक्टिस स्वतः बरोबर करून ठेवा. अशा मित्र तुमच्या कामाला येतो, तर तुम्ही दोघं तुम्ही एक दुसऱ्यांना प्रश्न विचारा, सांग तुझं बॅकग्राऊंड काय, दोन मिनिटांमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड सांगता आलं. सो त्यासाठी परत दुसरं महत्वाचं या पॉईंटवर येण्याबद्दल, आता पण काय काय बोललो आपण, सगळ्यात आधी तुम्हाला मी सांगितलं इंटरव्ह्यूच्या आधीच्या स्टेप्स काय काय आहे. आपण म्हटलं की आपल्याला कळतं वॅकन्सी आहे किंवा कळत नाही वॅकन्सी आहे, पण तरी आपण एक जनरल अप्लिकेशन पाठवतो की चला निर्माण ग्रुप मोठा ग्रुप आहे त्याच्याकडे डेफिनेटली आवश्यकता असेल ते पाठवतो. तिथून मुख्य मुद्दा येतो की आपला रेझ्युमे आपण कसा बनवलेला आहे. कारण मग असे म्हटलं त्या थप्पीमधून तुमचं सिलेक्शन करणं त्या एचआरच्या माणसाच्या हातामध्ये आहे, त्याने तुम्हाला बघितलेलं नाही आहे, पण या इस्माला आपल्याकडे बोलवण्या इतका तो चांगला आहे एवढं तरी त्याला तुमच्या त्या रेझ्युमे बघून कळलं पाहिजे. एक उदाहरण सांगतो तुम्हाला, एक मुलगी तिने 1.5 वर्षाआधी आपल्याकडे कोर्स केला, मध्ये ती भेटली रिसेप्शन वरती, तिला म्हटलं तू रेझ्युमे देऊ काय स्वतःमध्ये पाठवून देऊ. तिने 2 की 3 दिवसांनी रेझ्युमे आणून दिला, तिचा रेझ्युमे बघितला, त्या रेझ्युमेला बघून कुठेही हे कळत नव्हतं की ती मुलगी बीई सिव्हिल करते. रेझ्युमे मध्ये तिने फक्त एटीआयचा क्लास आपला क्लास अटेंड केला, त्याचं सर्टिफिकेट फक्त लावलेलं होतं आणि तिचं 10th मार्क्स दिलेले होते. पण मला माहिती होते की ती बीई करून राहिलेली आहे. म्हटलं बीई न लिहिण्याच्या मागचा काय उद्देश आहे तुझा, तू बीई करती आहेस या कॉलेजमधून करती आहेस एवढा उल्लेख त्या रेझ्युमे मध्ये कर ना. म्हटलं एक मुलगा ज्याने फक्त 10th केलेला आहे आणि एक मुलगी जी बीई करती आहे आणि तिचा अशोकाचा एक कोर्स झालेला आहे, या दोघांमध्ये निश्चित फरक पडेल ना. हा पहिला पॉइंट. सो ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या ठळकपणे रेझ्युमे मध्ये आल्याच पाहिजे, फर्स्ट पॉइंट. दुसरा महत्वाचा पॉइंट, प्रत्येक रेझ्युमे मध्ये काही काही गोष्टी स्टँडर्ड असतात, डेट ऑफ बर्थ, नेम, अदर्स नेम, ऍड्रेस, या गोष्टी असतात, मार्क्स असतात. त्यानंतर खालती गेल्यानंतर एक हॉबी म्हणून सेक्शन असत, त्या ठिकाणी 60-70% लोक जे त्या वेळेला लिहिताना जे डोक्यात येईल ते हॉबी टाकून देत चुके का चुके, कारण याने जर लिहिलं तिथे आपला प्रसिद्ध जुनेद नेट सर्फिंग हॉबी म्हणून द्यायला नको, ते लिहिलं ते नेट सर्फिंग, मी त्याला विचारेन कुठल्या कुठल्या वेबसाईट बघितल्या, कुठली तुझी फेवरेट वेबसाईट आहे, आता त्याने सांगायला पाहिजे मला. सांगितले नाही तर मग हॉबीचं किंवा आपले अमितजी अमितने त्यात दिलं क्लासिकल म्युझिक, फार आवडतं असेल ते लोक क्लासिकल म्युझिक प्लेईंग तबला वगैरे लिहितात, द्यायला हरकत नाही जर त्यामध्ये आपण पारंगत असलो ऐकायची आवड असते. मग मी त्याला विचारेन नेटवर्कमध्ये क्लासिकल म्युझिक कुठलं वोकल की इन्स्ट्रुमेंटल कोणाला वोकल आवडते काय केलं, त्याला ऐकायची आवडच नाहीये. पण तेच त्याने सांगितलं भीमसेन जोशी काय गाता ना तुम्ही गातो बर मालकांस सांगा पकड कशी आहे गेला. सो हॉबी मध्ये अशा गोष्टी लिहा आणि त्यात लाजू नका, जी तुम्हाला हॉबी आहे कोणाला स्टॅम्प पेपर कलेक्ट करायची आवड असली लिहायला हरकत नाही. बट यू शुड बी अन ऑथॉरिटी इन व्हॉट एव्हर हॉबी युअर रायटिंग, हा पॉइंट लक्षात घ्या. हा दिसायला खूप असा क्षुल्लक वाटतो पॉइंट, पण तो इंटरव्ह्यू घेणारा फिरत फिरत त्या हॉबीवरती आला की आपल्याला वाटतं ठीक आहे आता काय हॉबीच नाही. आणि सगळ्यात मुख्य हे लक्षात घ्या, मगाशी तुम्हाला 2 प्रकारचे प्रश्न सांगितले, एक आहे ओपन एंडेड क्वेश्चन, एक आहे क्लोज एंडेड क्वेश्चन. इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला नेहमी तुम्हाला चांगले इंटरव्ह्युअर जे असतील
ते ओपन हँडेड प्रश्न विचारतो. आपले पिछले ऑर्गनायझेशन किंवा छोडी ओपन हँडेड प्रश्न. आता इथे या उत्तरावरती तुमचं पूर्ण चरित्र मी सांगू शकतो. तुम्ही मागची ऑर्गनायझेशन का सोडली, जर अक्षयने असं उत्तर दिलं बॉस वगैरे चष्मे वाले बहुत तकलीफ देते माझ्या तुला निगेटिव्ह मार्किंग करून नये माणूस चांगला नाही. माणूस तोच चांगला राहील तो टीम बिल्डिंग मध्ये चांगला असेल, त्याची टीम चांगली असेल. त्यामुळे कंपन्या सोडायला लागतातच त्याशिवाय माणूस पुढे जात नाही, हे सत्य आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण कंपनी सोडताना त्या कंपनीचे दोष तरी तिथे सांगू नका. जे सांगायचं असेल याचा शक्यतो सांगू नका, पण जर बोलायचं असेल तर डेफिनेटली यार त्यांच्यामुळे तुम्ही इतके दिवस भोजन केलेलं आहे, काहीतरी कृतज्ञता मनामध्ये बाळगायला पाहिजे. होंगे उसमें कितनी भी बुराइयां होगी इस कंपनी में, इसलिए अपन छोड़ रहे हैं. लेकिन कम से कम उस वक्त हमको उन बुराइयों को नजरअंदाज करना बहुत जरूरी है. कैरेक्टर हा जो प्रश्न है त्याचं उत्तर तुमचा इंटरव्ह्यूअर त्या प्रश्नातून शोधतोय. जर तो म्हणाला तुम्ही मालेगावला राहत होते, मालेगाव सोडून तुम्ही नाशिकला का आले, त्याचं काहीतरी समर्पक उत्तर आपल्याकडे पाहिजे. आणि असे प्रश्न म्हणून तुम्ही आपसामध्ये प्रश्नोत्तर करा, तुमचे मित्र जे तुम्हाला प्रश्न विचारतील ऑलमोस्ट तोच प्रश्न इंटरव्ह्यूअर केले आणि त्याचं लग्न झालेलं आहे त्यांना बेस्ट म्हणजे बायको. त्यांचं लग्न झालेलं नाही, त्यांनी बायको शोधा, एक सारखी मुलगी शोधा आणि लग्न. हा एक सल्ला आहे. पण बायको पेक्षा चांगला तुम्हाला प्रश्न करता प्रश्न करती भेटणार नाही हा तुम्हाला दोघांना सल्ला. ऑलराईट, परत एकदा समरी करू आपण काय काय बोललो. इंटरव्ह्यूची प्रोसेस, ऍप्लिकेशन, रेझ्युमे. रेझ्युमे पर्यंत आलो. रेझ्युमे बनवताना काळजीपूर्वक बनव, घाईघाईने देऊ नका. मी बघितलंय रेझ्युमे मध्ये लोक टेंट टाकत नाही, डिटेल्स पूर्ण लिहित नाही, मोबाईल नंबर लिहित नाही, जीमेल किंवा ईमेल आय डी लिहित नाही. मार्क्स करेक्ट लिहा, 55% तर 55% मिळालं आहे ना आपल्याला स्वतःच्या मेहनतीने लिहा ना, दाजू नका त्यामध्ये. फक्त ज्या गोष्टी तुम्ही त्याचं सत्यापन करू शकता अशा गोष्टी रेझ्युमे मध्ये लिहा. जसं नचिकेतला मी इंटरव्ह्यूला बोलवलो, नचिकेतचा बायोडेटा बघितला, चांगला होता बायोडेटा. बायोडेटाच्या शेवटी त्याने लिहिलं सॅलरी एक्सपेक्टेड, काय सवय झाली त्या 25,000 रुपयाचा माणूस आहे. मी त्याला विचारलं तुम्ही सध्या कुठे काम करत, म्हणाला सम्राट सॅलरी स्ट्रक्चर कसा आहे. त्यांनी सॅलरी स्ट्रक्चर सांगायला पाहिजे किंवा मग त्याने सांगायला पाहिजे ग्रॉस इन्व्हॉल्वमेंट एवढे आहेत. समजा तो म्हणाला 22 मिळत आहे मला आणि 3,000 तुम्ही वाढवून मी देईन, पण त्याने 22 आहेत हे प्रूव्ह करायला पाहिजे माझ्याकडे. तर त्या 22 साठी त्याने काहीतरी माल दाखवायला पाहिजे. काही ठिकाणी देत नसतील तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न मागच्या वर्षी दाखवा, फॉर्म PDS दाखवा. रिटर्न सबमिट नाही केलेलं आहे पण फॉर्म PDS आहे, फॉर्म 16 फॉर्म जो है वो आपको हर एम्प्लॉयर बाध्य है आपको देने के लिए. किसी एम्प्लॉयर ने अगर आपको फॉर्म 16 नहीं दिया है तो आप या तो रिक्वेस्ट करो उसको, दो बार लेटर लिखो, तो बाद में आप डायरेक्टली IT के कमिश्नर ऑफ इनकम टैक्स को लेटर लिख सकते. इसी पीरियड में मैं इसी जगह पे था, इतना मेरा डिडक्शन हुआ है, बट आई हैव नॉट रिसीव्ड फॉर्म 16. तुरंत वहां पे चक्री चालू हो जाए. आणि जसं तुमच्या वेगळीच एकाने मला सांगितलं होतं की त्यांनी एका बिल्डरकडे इतके वर्ष काम केलं पण आज त्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट नाही. विच इज अ मिस्टेक.
माहिती आहे माझं, पण मी मंचावरनं म्हटलं तुझं नाव कसं काय सांगतो, विच इज अ मिस्टेक, बिग मिस्टेक. कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये आपण 10 दिवस काय काम केलेलं ना, तुझं सर्टिफिकेट पाहिजे होतं, मस्ट हॅव. भले त्या ट्रेनिंग अंडर ट्रेनिंग असेल, पैसे नसतील दिले, बराचसा दोष असतो की ठीक आहे कसे आज त्यानंतर 2-3 महिने आपण त्याकडे काम करतो, निष्ठेने करतो. दॅट इज अनदर थिंग. पण इतर लोकांना मी सावध करतोय की असं करू नका. अगदी तुम्ही फुटामध्ये जरी काम करत असाल, पहिल्या दिवशी त्या बिल्डरशी बोला की मी पैसे काही घेणार नाही तुमच्याकडनं, पण वर्षभराने 2 वर्षांनी जेव्हा मी निघेन तेव्हा मला तुम्ही एक्सपिरियन्स सर्टिफिकेट दिलं पाहिजे. आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट द्यायला कोणाला की खर्च होत नाही बदलचे, एका लिटरेट वरती योग्य भाषेमध्ये फक्त घेऊन घ्यायचं की संजय गटारे आमच्याकडे 2015 ते 2016 या ग्रेडमध्ये होते आणि त्यांचं वर्तणूक उत्तम होते, असा एक इंग्लिश मध्ये चांगला ड्राफ्ट लिहा. पोस्ट जर तुम्हाला माहिती असेल ते पोस्ट लिहून घ्या त्यांच्या. आणि याचं महत्व आहे, पण तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यू मध्ये असा क्लेम करताय की मी अमुक बिल्डर कडे 2 वर्ष काम केलेलं आहे, ते खरं खोटं कळायची मेथड इंटरव्ह्यू कडे आहे. तुमचे काही प्रश्न 4-5 प्रश्नांमध्ये पटकन काय की आम्हाला तिथे होता की नव्हतं, पण त्याच्याशिवाय त्या एचआरच्या माणसाला दाखवायला आपल्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट इज अ मस्ट. बरेच लोक आपल्या इथे देखील पूर्ण कोर्स अटेंड करतात, निष्ठेने करतात, आणि मग 40 दिवसानंतर जेव्हा परीक्षा असते त्याच्या आदल्या दिवशी ते नंदुरबारला गेलेले असतात, मालेगावला गेलेले असतात, अंबळनेरला गेलेले असतात, मग मला फोन करतात सर अभि काय करणार का, अभि अगदी बॅच मध्ये तुला, किंवा आता तर 2-3 बॅचेस चालू आहेत, कुठल्या तरी बॅच मला देऊन टाका ना. पण ते सर्टिफिकेट तुमच्यासाठी मोलाचं ठरणार आहे का, जर 2 माणसं तुमच्या बरोबर इंटरव्ह्यूला आलेले असले आणि त्यांच्याकडे सर्टिफिकेट नसलं तर तुम्ही आपोआप तुलनेने वरती गेले. सो आजपासून हे फोनगाठ ठेवा की आपले डॉक्युमेंट्स आपल्याकडे अप टू डेट असायला पाहिजे, आणि जे इन्कम टॅक्स पे आहे त्यांचे आयटी रिटर्न्स ची एक कॉपी कदाचित माहिती मला तुमचं स्टेटस या दोघांना बघून तरी मला सांगावं असं दॅट मस्ट बी अवेलेबल. सबमिट करायचं नाही करायचं ती पुढची गोष्ट, पण आपल्याकडे बरोबर असायला काय करतो, पॅन कार्ड, आधार कार्ड, या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे, ड्रायव्हिंग लायसन्स. ओके, परत मागे जाऊन ऍप्लिकेशन, रेझ्युमे, रेझ्युमे असा बनवा जो नेमका असेल, तेच त्यात बडाया मारू नका. पानिपतची दुसरी लढाई मीच लढतो. आमच्या इंदोरची एक नॉर्मल म्हण अशी आहे, इंदोरला राजवाडा जो अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला 250 वर्षापूर्वी, इंदोरच्या कुठल्याही मिस्त्रीला जर बोलवलं ना तर म्हणतो साहेब राजवाडा आपण हक्क बनावा. अरे समोरच्या माणसाला पण बरेचसे ऊन पावसाळ्यात बघितलेले तर मग कळतं त्याला बोलून, त्यामुळे अशा उगीच बढाया मारू नका. आणि पुढचं महत्वाचं सांगितलं की मागच्या कंपनीबद्दल नकारार्थी काही बोलू नका. बऱ्याचशा लोकांना सवय असते की त्या मागच्या कंपनीचे उणे जुने विद्यार्थी असे, अरे तुमचा काय संबंध आहे, तो माणूस तुम्हाला नोकरी देईल की नाही देईल याची पण गॅरंटी नाही. आणि तुम्ही त्रयस्थासमोर आपल्या कंपनीचे जे तुम्हाला मागच्या 4 वर्षापासून फसून राहिलेले आहे त्याचे तुम्ही उणे दुणे काढता, ते चरित्राच खराबी दिसते. काही काही इंटरव्ह्यूवर अजून त्यात रस घेऊन अच्छा फिरवण्याची किती आते कसं ऐकतो बरोबर, अरे तुला काय करायचं, हे इंटरव्ह्यू आणि ते केलं इस बहाने आप उस कॉम्पिटिटर का नॉलेज ले रहे हो, गलत है, ओके ना संजय. ऑल राईट, आता थोडं पुढे येऊ, तुम्ही म्हणा तिथे रखून गेली काय, थोडं पुढे येऊ. मग त्या पुढचं लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही त्या व्हेन्यू वरती जाता त्या व्हेन्यूला जर तुम्हाला सांगितलं असेल 20 तारखेला सकाळी 10 वाजता अमुक ठिकाणी इंटरव्ह्यू आहे, 18 किंवा 19 तारखेला सर्च करून ठेवा गुगलवर, त्या पत्ता दिलेला आहे कुठला पत्ता आहे विचारून ठेवा लोकांना. असं नाही की 20 तारखेला सकाळी उठून मग तुम्ही बघाल विचार
ಸಾಯಂಕಾಲ ಸಮುದ್ರ ನಡೆಯಲು ಪಾಸ್ ಸಾಯಂಕಾಲ ದೊನ್ ದಿವಸ ವಿಚಾರು ತುಂಬಾ ಇಂಟರ್ವ್ಯೂ ಲೆಟರ್ ವಿಚಾರು ಸಾಯಂಕಾಲ ಮುಟ್ಟೆ ತುಂಬ ಸಂಗೇ ಅಸೆ ಅಲ್ಲಿ ಶಕ್ಯ ಅಸೆ ಆದ್ಯಾ ದಿವಸ ಎಕ್ ಚಕ್ಕರ್ ಮಾರೂನ್ ಎಂತ ವೆನ್ಯೂವರ್ ಸೊ ತ್ಯಾ ದಿವಸ ತು ಸ್ಟ್ರೆಸ್ ಚಲ್ಲದ ಆಣಿ ವೆನ್ಯೂವರ್ತಿ ಕಮಿತ್ ಕಮಿ 15 ते 20 ಮಿನಿಟ ಅದಿ ಬೋಸಾ 10 ವೇ ದಿನ ನಾ 9:30 ವಾಸ್ತಾ ಹದರ ಮುಂದ ಓಕೋ ಕಸೇ ಆಪಣ ಇಕಡೆ ಇಕಡೆ ವೇ ಭರ್ಪೂರ್ ಉಪಾಯಗಳು ಎಕ್ ಅರ್ಧ ತಾಸ ಇಂಟರ್ವ್ಯೂ ಸಡಿ ದಿಲ್ಲ ಕೈ ಸುಬಿಸ ಅರ್ಧ ತಾಸ ಅದಿದ್ದ ರಿಸೆಪ್ಷನಿಸ್ಟ್ ಲಾ ಭೇಟ ದಿಲ್ಲ ಕೆಮತ್ ತ್ಯಾಲ ಸಂಗ आणि कृपा करून जितक्या वेळेत तुम्ही रिसेप्शन मध्ये बसाल रिसेप्शनिस्ट कडे टक लावून बघू नका जसा कॅमेरा तिथे लावलेला आहे तसा आजकाल प्रत्येक ऑफिस मध्ये रिसेप्शन मध्ये कॅमेरा असतो आणि तो आतमधला इंटरव्ह्यूअर त्या कॅमेरामध्ये बघत असतात मारून बघितलं नाही काय बघायची आवड असेल संध्याकाळी बघू ना 15 मिनिटात नाही बघितलं तर काय प्रॉब्लेम आहे का आजकाल तर तुमच्याकडे अँड्रॉइड आहे ती वेळ त्यासाठी नाही बेस्ट म्हणजे आणि जास्त हुसकाबुसकी करू नका त्या रिसेप्शनच्या टेबलावर खूप सारे पेपर वगैरे ठेवलेले असतात शक्य असेल तर एखादा पेपर घ्या त्याला रिसर वाचा आणि पेपर वाचण्याची सवय जर नसेल तर आजपासून चालू कर कारण तुम्ही जर जनरल अवेअरनेस तुमची जर असेल तुम्हाला इंटरव्ह्यू फेस करताना त्रास होणार नाही जसं आजच जर तुमचा इंटरव्ह्यू असेल आणि मी जर विचारलं की ते पुरामध्ये एक अशी दुर्घटना झाली कोकणामध्ये माहिती का तुम्हाला यू शुड बी अवेअर एवढे आजकाल माध्यम झालेले आहेत तुम्हाला अवेअरनेस फार मस्ट आहे आणि आजकाल जास्ती एक्सपेक्टेड आहे पण जर जास्तच बरा नाही 15 मिनिटात तुमच्याकडे व्हॉट्सअपवरती अपडेट आहेत त्याच वाचत राहा यू विल बी टोटली अपडेट आणि सांगायचं मुख्य प्रयोजन हे आहे सिव्हिल इंजिनिअरिंग तर आहेच विषय पण सिव्हिल इंजिनिअरिंग शिवाय जीवनामध्ये भरपूर गोष्टी अशा घडून राहिलेल्या आहेत एक थोडीशी माहिती आपल्याकडे असेल जर विचारलं की अमेरिकेमध्ये सध्या काय चाललं आहे तर मला सांगता हवे राष्ट्राध्यक्षांची निवडणूक होणार आहे कोण कोण उभं आहे सो एक हिलरी क्लिंटन आहेत कॉम्पिटिशन मध्ये एक ट्रम्प आहे डोनाल्ड ट्रम्प एवढं जरी सांगितलं तरी तुम्ही पुढे गेले तुम्हाला काही पॉलिटिकल सायन्स वरती तयारी करून जा म्हणत नाही दिस इज नॉर्मल अवेअरनेस जी एक्सपेक्टेड आहे प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये काम करणाऱ्या माणसाकडनं ओके हे कोणीतरी घ्या